हा आहे टोटल रूम्स आणि आमची रूम इथे आहे. हे बघा आमची रूम बघा कशी झाली आहे, सगळे इकडचे तिकडे पडलेत. हा बघा इकडे बसला हा हा सुमित. तर मित्रांनो सध्या आपण चाललो आहे बिर्ला टेम्पलला आणि आता सध्या आम्ही बसमध्ये बसलो आहे जेवण वगैरे बनला. सध्या 4:30 होत आहे, बघू आता कधी पोहोचतो. हे बघा जयपूरची रिक्षा बघा. गाइस बिर्ला टेम्पलच्या बाजूलाच आहे अजमेरचा किल्ला. तर मित्रांनो फायनली आम्ही बिर्ला टेम्पल जो आहे तो बघितला आहे, पण आतमध्ये शूट अलाउड नाही आहे. सो मेनी शूट काय, खूप मजा आली इथे. आतमध्ये एवढा शांत माहोल आहे, बाहेर इतकी गरमी आहे, पण आतमध्ये गेल्यावरती मार्बलचे जे दगड असतात त्यांच्याने ते पूर्ण मंदिर जे आहे ते बनलं आहे. पूर्ण थंड थंड वाटतं आतमध्ये, तर खूप मजा. तर मित्रांनो आम्ही सध्या आहे रुद्रविलास हॉटेलमध्ये आणि भाई फुल लक्झरियस फिलिंग येते, आम्हाला खूप मजा येते इथे. आम्ही 14 जण टोटल एका रूममध्ये राहतो आहे आणि आमची पूर्ण टीम आहे कॉलेजची. सो आजचा तिसरा दिवस असल्यामुळे आम्ही जाणार आहे अजमेरचा किल्ला बघायला आणि त्यानंतरही अजून कुठेतरी जाणार आहोत. आज जो आहे तो जयपूर जैसलमेर आणि जोधपूर आयवीचा हा तिसरा दिवस आहे. कालच्या दिवस आपण कागज की फॅक्टरी, त्याच्यानंतर जे आहे ते बिर्ला टेम्पल, या दोन ठिकाणी विजिट केलेली होती. आज जे आहे पिंक डे आहे आमचा आणि तुम्ही बघू शकाल नंतर की सगळ्या लोकांनी पिंक घातलेलं आहे. माझ्याकडे दुर्दैवाने पिंक नसल्यामुळे मी मरून घातलं. सो आज जे आम्ही दैनिक भास्कर, जे भारतातलं सर्वात मोठं वृत्तपत्र आहे, रिजनल न्यूजपेपर ॲज वेल ॲज नंबर 1 न्यूजपेपर, सो त्याची जी प्रिंटिंग प्रेस आहे मोठी ती पाहायला जातो. इथून साधारण 40 ते 50 मिनिटं आम्हाला लागणार आहे. आपल्या 3 बसेस आहेत, तुम्हाला माहिती आहे की 2 जे आहेत ते 45 सीटर्स आणि 1 जी आहे ते छोटी बस आहे. सो त्याच्यातनं जाणार आहोत, एक ग्रुप मजा करत करत जाणार आहोत. त्याच्यानंतर जे आहे ते प्रसिद्ध किल्ला जो आहे इकडचा अमेर फोर्ट म्हणून आहे, तिथे जे आहे ते जाणार आहोत. तिथे राजा रजवाडे आणि त्यांचं एकदम प्रशासन कसं होतं ते पाहणार आहोत. हिस्टॉरिकल प्लेस व्हिजिट असेल. ड्युरिंग दॅट टाईम आम्ही जे आहेत ते जेवणासाठी पुन्हा हॉटेलवर येणार नाही आहोत. आम्ही पिझ्झा किंवा बर्गर किंवा असं काहीतरी बाहेरचं खाणार आहोत, कारण ह्या तरुणाईची पसंत जी आहे ती मुळात त्याकडे जाते, तर त्या कलाने जात आहोत आपण. सो त्याच्यानंतर आल्यानंतर पुन्हा स्विमिंग पूलमध्ये आणि त्याची मजा जी आहे ती घेऊ शकतात, किंवा लॉन आहे तिथे जे आहेत ते बसणार आहोत गप्पा मारत. सो दिवस जे आहे 2-3 ठिकाणं आणि शांतता अशा पद्धतीनेच आपण जे ते प्लॅन केले. तर मित्रांनो सध्या आपण आहे जंतर मंतर मध्ये, जिथे घड्याळांची सगळी माहिती सांगितली आहे. इथे मोठे मोठे स्ट्रक्चर्स आहे, तर ते बघूया आपण. दीवार का परछाई आपको डायल पे दिख रहा है यहाँ पे, और यहाँ पे जो पहले समाएगा वो जयपुर का स्थानीय समाएगा लोकल टाइम, लेकिन अपनी घड़ियों में आता है भारतीय मानक समय इंडियन स्टैंडर्ड टाइम, जो कि मैंने बताया. तो आज का जो अंतर है 37 का अंतर है, 6 मिनट हो रहा है, उसमें 37 ऐड करना है तो हो जाएगा 11:43 इंडियन स्टैंडर्ड टाइम. 17:28 में सामने जो इंस्ट्रूमेंट आप देख रहे हो लाल बिल्डिंग, इसका नाम है सन डायल. धूप घड़ी, धूप का जो परछाई बनेगा वहां से हम आपको समय निकाल के बताएंगे परछाई से, लेकिन इसमें जो पहले समाएगा वो जयपुर का स्थानीय समाएगा लोकल टाइम, अपनी घड़ियों में IST टाइम इंडियन स्टैंडर्ड टाइम. प्राइस के टाइम अपने इलाहाबाद से, तो आज का जो अंतर इलाहाबाद और जयपुर का अंतर है 37 मिनट का. पहले लोकल टाइम देखेंगे, 37 ऐड करेंगे, फिर अपनी घड़ी का टाइम चेक करेंगे. तो कैसे टाइम निकालते हैं आप मेरे को फॉलो करें, ठीक है. इक्वेटर होता है 6 महीने, सूर्य उत्तरायण होता है, 6 महीने दक्षिणायण होता है. ये वाला जो विंटर का समर होता है ये वाला दक्षिणायण है, उधर वाला उत्तरायण है. यहाँ पे जो कील लगा हुआ है उसका परछाई डायल पे आ रहा है, ये बता रहा है सूर्य दक्षिणायण में चल रहा है. वो टाइम हमने घड़ी से भी दिखाया, लेकिन वो कंटिन्यू 12 महीने का टाइम दिखाता है, 6-6 महीने का टाइम दिखाता है. इसका परछाई देखो कहाँ पे आ रहा है, अभी स्टेटर का परछाई देखो इधर आ रहा है. यहाँ पे जो परछाई ना देखो यहाँ पे आ रहा है, देखो ये आ रहा है, देखो यहाँ पे ये परछाई देखो इधर आ रहा है. और अंदर हिंदी वाला टाइम है वो देखो यहाँ पे आ रहा है. ये देखो नीचे देखो दिख रहा है यहाँ पे, यहाँ पे जो टाइम आ रहा है 11:05 AM 6 मिनट हो रहा है, 11:06 लोकल टाइम प्लस जोड़ना आपको 37
हो जाएगा 11:46 आपकी घड़ी का समय जाएगा, 11:46। ये काम करेगा विंटर्स के लिए, पीछे वाला काम करेगा समर्स के लिए। अभी पीछे वाले में धूप नहीं आएगा, वो कब आएगा? आज कितना हो रहा, 13 मार्च, 8-10 दिन के बाद उधर वाला स्टार्ट हो जाएगा, क्योंकि दिन बड़े होंगे रात छोटे होंगे। आपके लिए वेलकम सॉन्ग, तो अब आपको राजस्थानी कार्यक्रम पपेट शो दिखाते हैं। तो अब आपके सामने आ रही है राजस्थान की मशहूर डांसर जाने माने अनारकली। इसका कोई चार्ज कोई टिकट नहीं है, जो भी अपनी खुशी से देना चाहो कलाकार। तो आ गए अनारकली, अनारकली मिश्री की डली छोड़ छाड़ के सलीम की गली। तो अनारकली नमस्कार करती है सभी लोगों को, ये नमस्कार प्यारा सर नमस्कार, और हमारे राजस्थानी में करते हैं घनी खम्मा, राम राम सा। Later. तर मित्रांनो, आजचा आमचा जयपूरचा शेवटचा डे, आणि आता आम्ही चेकआउट करतो आमच्या हॉटेलमधून। तर खूप मजा आली जयपूरला, आणि आता आपण आमेर फोर्ट बघणार आहोत। जैसलमेर साठी आम्ही रात्री निघणार आहे इथून, आणि आता हॉटेलमधून सगळे बॅग वगैरे घेऊन जाणार आहे। डायरेक्ट बॅग आपल्या ट्रॅव्हल्समध्ये राहणार आहे, आणि आपण फिरणार आहोत सगळीकडे। सध्या निघतो आम्ही, बॅग वगैरे पॅक केल्यात, आणि डायरेक्ट चेकआउट करूया खालून। चला, तर आमच्या बॅग्स वगैरे रेडी आहेत। फायनली आम्ही आता निघतो आहे आमेर फोर्ट साठी, आणि दिस इज ही। हॅलो गाईस, कसं काय? बरं आहे, त्याच्या आधी मला माहिती नाही। सो भाई, फायनली आपली बस रेडी आहे, चला। फ्यू मोमेंट्स लेटर, ही बघ, सध्या आम्ही पोहोचलो आहे आमेर फोर्ट वरती, आणि भाई इथे आम्ही फिरलोय, आणि तुम्ही पण याचा व्ह्यू बघितला असेल। इथे आल्यावर खरंच खूप खूप भारी वाटलं, आणि खूप शिकायला मिळालं, बघायला मिळालं। याचा इथला आर्किटेक्चर पण खूप मस्त आहे, आणि इथे तुम्ही यायला पाहिजे एकदा तरी, वन्स इन अ लाईफ टाईम। हा भाई, इथला माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता की ते कशा प्रकारे बनवलं आहे, आणि ते व्हिज्युअल्स तुम्ही बघून समजेल तुम्हाला। इथला इंजिनिअरिंगचा एक म्हणजे इंडियन हिस्ट्रीमध्ये असे पण कलाकार होते ज्याने असं बनवलं असेल, आणि ते आज आपल्या देशात आहे, हेच आपण बघितलं पाहिजे आपण। आणि इथल्या वास्तुकलेवर मुघलकालीन वास्तू चा प्रभाव पडलेला आहे। मेरा नाम विकास सिंह है। आप जो आमेर फोर्ट देखोगे तो आपको मेरे साथ रहना पड़ेगा, पूरा बुलबुला पहले से। तो एक साथ रहोगे आप, आपको समझ में आएगा कौन सी पहले सुना होगा, ठीक है?
जब उन्हें टिकट चेक होगी तो एक साथ बोलते हैं अंबर फोर्ट या आमेर पहले अंबर फोर्ट बोलते हैं आमेर में एक माता जी का मंदिर है शीला माता जी माँ काली जिसे पहले नलबली लगती थी राजाओं के समय लेकिन 1975 में इसे बैन कर दिया। अभी अब वाइन होती है शराब और पेड़े का एवरी डे भोग लगता है माता जी के। तो राजा मानसिंह के आगे फर्स्ट राजा उन्हें वेस्ट बंगाल से ला के स्थापित किया था तो अंबे माता के नाम से अंबर फोर्ट लगा गया इसका नाम। सो गाइस फाइनली आम्ही आमेर फोर्ट जो आहे आमेर पॅलेस जे आहे ते आम्ही पूर्णपणे बघितलं आहे आणि भाई मस्त वाटलं। ओके जयगड ज्याच्या आमेर फोर्टच्या ठीक वरतीच आहे जिथे आर्मी राहायची राजाची। हा जिथे राजा जो होता त्याची जी प्रजा होती आर्मी होती ते तिथे राहत होते। भाई या पाण्यामध्ये आहेत मगरमच्छ आणि आता काय सध्या दिसत नाही आम्हाला। गाइस आमची बस जी आहे ती खूप लांब पार्क केली आहे आणि आता आम्ही सध्या चालत जातोय। इकडे आहे आपला आमेर फोर्ट आमेर पॅलेस ज्याला म्हटलं जातं। काही 15 मिनिटं झाली आणि आम्ही अजून चालतोच आहे थोडं थोडं जवळ पोहोचलो आम्ही पार्किंगच्या। चला भाई फायनली पार्किंग लॉटला पोहोचलो आपण। A few moments later. तर मित्रांनो सध्या आम्ही आलो आहे बापू बाजारमध्ये थोडीशी शॉपिंग करायचा विचार केला। आधी आम्ही होतो अल्बर्ट हॉलमध्ये जिथे भाई प्राचीन वस्तू ठेवल्या होत्या। हा एक मम्मी पण आम्ही बघितली भाई मस्त होतं ते। तर आता इथे शॉपिंग करूया आणि बघूया काय खायचं मिळतं का। आम्हाला दाल बाटी खायची होती बट इथे दाल बाटी वगैरे काहीच नाही सो बघूया आता काय खायचं। तर असंच चालत चालत येताना आम्हाला दिसतं हवा महल आणि आम्ही इथे फोटोज वगैरे काढायला लागतो। तर मित्रांनो माझ्या मागे हवा महल भाई साहेब इथे येऊन खूप बरं वाटलं आणि आम्ही फोटो वगैरे काढले इथे। तर याची हिस्ट्री वगैरे काही असं नाही आहे पण याला बघून ना याची क्रिएटिव्हिटी बघून खूप बरं वाटलं। तर आता जातो आहे आम्ही हॉटेलवरती जेवण वगैरे करून परत आपल्याला निघायचं आहे जैसलमेरसाठी। तर चला भाई आम्ही इथे धाब्यावर थांबलो होतो आणि या घाई आमच्या मागे पडल्या मी लांब पळतोय बट हे बघा बघा हे बघा आली बघा आली बघा। हे बघा भाई इथे पूर्ण लाईन मध्ये टेंट आहे सगळीकडे। हे बघा आमचं वॉशरूम तर मित्रांनो सध्या आम्ही आहे कुलधारा या ठिकाणावर जिथे असं बोलतात की 5000 लोक एकत्र गायब झालेले। भाई ही सिच्युएशन अशी बेकार आहे आणि इथे सांगतात की 6 नंतर इथे अलाऊड नाही आहे आणि संध्याकाळची भूत वगैरे दिसतात अशी काहीतरी स्टोरी यायची। मागे सगळी घरं आहेत भाई आम्ही चालत चालत पुढे आलेलो आहे आणि पूर्ण गाव जे आहे ते फिरतो आहे आम्ही। इथे पण 8000 लोक राहत होते आणि त्यातून 5000 गायब झाले हे बघा। आणि जेव्हा एकटा माणूस उरला असेल तेव्हा भाई नाही राहू शकत तो इथे। गाईज आपला ब्लॉगर एवढा भारी येतो आहे ना या दगडावरून उड्या मारून मारून इथे आला इथपर्यंत आम्हाला पण उड्या मारवल्यात स्वतः पण धन्यवाद। भाई साहब आम्ही उंटावर बसलो आता असं फाटते वर खाली होते। हे बघा भाई साहब
भाई सध्या आम्ही आहे जैसलमेर मध्ये आणि ही पहिली कॅमल राईड आहे आमची. बंदीची भाजी काढली हो भाई. हा बघा राजा, बघा बघा राजा, बघा राजा, बघा सरजय सरजय. काय ना मला 5 मिनिटाच्या वर झालेल्या आहेत आणि आम्ही अजून राईड वरच आहे आणि भाई खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. संध्याकाळ झाली आणि मस्त हवा थंडी सुटली आहे. पहिल्यांदाशी वाळू वगैरे रेती बघितली आणि पहिल्यांदा भाई उंटावरती बसलोय मी. आणि आमचा उंट जो आहे तो सागराच्या वजनाने भाई असं डिगमिगतोय जरा जरा. ओ भाई, ओ भाई, ओ भाई, ओ भाई. चलो लोकेशनवर पोहोचलो आम्ही परत. मित्रांनो सध्या आम्ही बसलो आहे जीप मध्ये. आमचं स्वागत केलं आहे आणि मस्त वाटलं आता टिक्का वगैरे लावलं. चला फायनली आम्ही पोहोचलो आमच्या मॅडम रसिका मॅम. हॅलो. तर मित्रांनो हा आहे आमचा टेंट जिथे आम्ही रात्रभर राहिलो आणि काल आम्ही फिरायला गेलो. तर सध्या मी आहे जैसलमेरमध्ये आणि आता आम्ही इथून चेकआउट करतो आणि आता जातो आहे जोधपूरला. हॅलो गाईज, ही टियर मी काय सांगू आता. नमस्कार भाई. आता दिवसाचे ऊन असतं ना भाई एकदम नेक्स्ट लेवल असतं. म्हणजे बाहेर 10-15 मिनटं माणूस नाही राहू शकत आणि रात्रीचा जो सीन होतो तो भाई थंड पूर्ण इथे थंडी पडते. तर आता चेकआउट केलं आम्ही आणि आता बॅगा वगैरे टाकतो मी गाडीमध्ये. तर आता ड्राईव्ह करतात आपले सेकंड कमांडर ऑफिसर सम्यक धोत्रे आणि इथे आहे सागर जोशी जे भाई खूप जोर जोरात पॅन्डल मारतात. आणि हे नवीन असल्यामुळे त्यांची शिफ्ट असल्यामुळे आत्ता त्यांच्यात जरा जोर आहे. दिस इज आवर मेन ऑपरेटर सौरभ जाधव. दिस इज आवर व्हॉट इज दिस यू आर फूड मॅनेजर. दिस इज युअर कमांडिंग ऑफिसर सम्यक धोत. तिकडे आमच्या ग्रुपची जराशी हालचाल चालू आहे तर बोटी सर्व हलत आहेत. काय कप्तान बसलेत आरामात. गाईज फायनली आमचे 40 मिनिटं कम्प्लीट झालेत आणि भाई खूप थकलोय चालवता चालवता. आईला पूर्ण खाली बघली का नाही. चल चल ते लोक गेले सागर.